दिवाळीचा सण सर्वत्र उत्साह सुरू आहे. शुभेच्छांचं आदान प्रदान करतानाच हा उत्सव साजरा करण्यात लहान थोर रमले आहेत. अशा या प्रकाश पर्वाच्या उत्सवात नगरसेवक शशिकांत जाधव यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिक श्रोत्यांना दिली. सिद्ध हनुमान मंदिर भजनी समितीच्या सहकार्यानं आयोजित या कार्यक्रमास प्रभाग सभापती माधुरी बोलकर, नगरसेविका पल्लवी पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आकाडे, विक्रम नागरे उपस्थित होते. पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर नगरसेवक जाधव यांनी मनोगत व्यक्त केलं. आपण जर आपलं निरोगी आयुष्य ठेवलं, रोजच्या जेवणा खाण्यापिण्यावरती लक्ष ठेवलं, आपल्या कामावरती लक्ष ठेवलं आणि डोक्यात कुठलेही वाईट विचार नाही आणले तर मला वाटतं हे आयुष्य प्रत्येक व्यक्तीला मिळेल अशी मला खात्री आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आपले पीआय साहेबांच्या समोर या ठिकाणी ह्या भावगीता संगीताच्या प्रसंगी आपण या ठिकाणी हा 12 वर्षापासून या 13 वर्षात आपण पदार्पण करत आहोत. या ठिकाणी बघितलं तर अनेक लोक खूप सुशिक्षित आहेत, खूप चांगला अभ्यास करतात, ज्या पद्धतीने शाळा कॉलेजेस जरी नसले पण मुलांची तयारी खूप मोठी, त्यांच्या अपेक्षा फार मोठ्या आहेत. आणि म्हणूनच या ठिकाणी आता आपल्या गीता माळी साहेब आपण बघितल्यात, त्यांनी सुद्धा आता परवा त्या ऑस्ट्रेलियामधनं आल्या सेवक नाही की ते त्यांना ओळखत नाही आणि अतिशय प्रेमाने आता त्यांच्याकडे असणारे सगळे वाद्य या ठिकाणी वाजवणारी मंडळी, सगळे गायक कलाकार सातत्याने या प्रभागातून आपण त्यांना या ठिकाणी प्रोत्साहन देत असतो. पल्लवी पाटील आणि राजेंद्र आखाडे यांनी उपक्रमाचं कौतुक करून नागरिकांना शुभेच्छा प्रदान केल्या. दिवाळी सण हे आनंदाने साजरा करा, परंतु कुठेतरी एक सामाजिक बांधिलकी पाळा. ध्वनी प्रदूषण जेवढे टाळते शक्य होईल तेवढे टाळा, एवढी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो. गावाला जाताना 2-4 गोष्टी लक्षात ठेवा. पेपरवाला वगैरे पेपरवाल्याला कमीत कमी सांगा, चोरांचं काय असं शोधत शोधत ज्या घरात 4-5 पेपर दरवाजावर पडलेले दिसले की हा माणूस गावाला गेलेला आहे असं समजतं. तसंच आपल्या घरात जुन्या चपला असतात 2-4 जोड ते बाहेर ठेवा, बाहेरच्या रूमचा लाईट चालू ठेवा, जेणेकरून असा भास तयार होईल की घरात कोणीतरी आहे. येणारी महालक्ष्मी माता तुम्हा सर्वांसाठी खूप खूप सुख समृद्ध आनंद आणि भरभराटी घेऊन येऊ, हीच मी लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करते. नाशिक मधील हुरहुन्नरी कलावंत रवी शेट्टी, गायिका गीता माळी यांच्या कलावृंदानं बहारदार गीत सादर करून दीपावलीचा आनंद द्विगुणित केला. दिशा न्यूज साठी प्रतिनिधी राजू चंद्रमोरे, सातपूर.